महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय एकांकिका स्पर्धा अहमदनगर महाकरंडक स्पर्धा, आणि यंदाचं हे 10वं वर्ष, त्यामुळे अहमदनगर महाकरंडक 2023 एकांकिका स्पर्धा आजपासून सुरुवात होते. 11 ते 14 जानेवारी दरम्यान या अंतिम फेरी पार पडणार आहेत, आणि जे हौशी रंगकर्मी आहेत, कलाकार आहेत, ते उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात या स्पर्धेत सहभागी होत असतात. आणि तुम्ही बघताय की माऊली सभागृहात दरवर्षी हा सोहळा, हा कार्यक्रम, हा उत्सव पार पडतो, त्यामुळे ही छान सजावट आणि ग्रँड एंट्रन्स जे आहे ते आपल्याला बघायला मिळते. मी तुम्हाला आत घेऊन जाते आणि आतमध्ये देखील कशा पद्धतीने सजावट करण्यात आली आहे ते देखील बघूयात. अहमदनगर महाकरंडक समितीचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी 10 वर्षापूर्वी या एकांकिका स्पर्धेला सुरुवात केली, आणि यंदाचं हे 10वं वर्ष, त्यामुळे दशकपूर्तीचा उत्साह आणि त्याचं वेगळेपण जे आहे यंदाच्या स्पर्धेत अनुभवायला मिळणार आहे. याशिवाय कलर्स मराठी वाहिनीचा सहयोग लाभलेला आहे यंदाच्या स्पर्धेला, त्यामुळे तुम्ही बघताय विविध कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकांचे स्टँडीज, पोस्टर्स, बॅनर्स या सगळ्या गोष्टी देखील आहेत, आणि इथे सुंदर अशी सजावट केलेली आहे. एक उत्साह जो आहे, हा माहोल जो आहे, हा वातावरण जे आहे, हे एक वेगळं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. अर्थात अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा आजचा पहिला दिवस, 11 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान ही या अंतिम फेरी पार पडणार आहेत, आणि 14 तारखेला पुरस्कार वितरण सोहळा जो आहे, विजेत्यांना जे आहे बक्षीस सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. आणि यंदाचं आकर्षण म्हणजे ती आकर्षक लक्षवेधी बक्षिसं. प्रथम क्रमांकास 1,51,111 रुपयांचं बक्षीस असेल, तर इतर जे बक्षीस असणार ते अगदी 4 ते 5 लाखांहून अधिक बक्षीस असणार आहेत, त्यामुळे लक्ष वेधून घेणारे हे आकर्षक बक्षिसं असणार आहेत. याशिवाय इथे कलाकारांचा आणि या सगळ्या रंगकर्मींचा उत्साह आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे यंदाचं हे स्पर्धेचं वर्ष कशा पद्धतीनं असेल, दशकपूर्ती आहे त्यामुळे त्याचं वेगळेपण लक्षवेधी ठरणार एवढं नक्की. प्रेरणा जंगम, लेट्स अप मराठी, अहमदनगर.